संग्रहालयाची संध्याकाळची आरती माजी महापौर बापू घडामोडे, शहर अध्यक्ष संजय केणेकर, नगरसेवक कैलास गायकवाड, माजी नगरसेवक दिलीप थोरात, माजी नगरसेवक विठ्ठलराव जाधव, भाजपा वार्ड अध्यक्ष सुदामामा साळुंके, भाजपा मंडळ उपाध्यक्ष तथा सक्षम फाउंडेशनचे अध्यक्ष ताराचंद गायकवाड, भाजपचे संतोष धुमाळ पाटील या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। सर्वांगी सुंदर सिंधुराची कंठे शोभे मुक्तापराची जय देव जय मंगलमूर्ती वी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय रत्न गौरी कुमरा चंद्रमाची उठी कुशरा हिरे ललित उठला दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय लवलव ते विक्राळ ब्रह्मांडे माळा विषय कंठ काळा त्रिजाळा लावण्य सुंदर मस्तकीय बाळा चेतून जय देव जय देव जय श्री शंकराओ स्वामी शंकरा आरतीओ वाळू भावतीओ वाळू मित्र दुर्गवरा जय देव जय ऐसा शंकर शोभे मावेला जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू मित्र दुर्गवरा जय देव जय दैवी लेती सागर महत वैगेले केतु आसुपणे भाषण केले जय देव जय देव जय श्री शंकराओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू मित्र दुर्गवरा जय देव जय व्याघ्रांबर परिवर सुंदर मधारी पंचान मंजन आनंद पूजन भावे तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधु सभा तुमेव तुमेव विद्याजनम तुमेव तुमेव सर्वम देव देव काय नवाचा मजेंद्रियम बुद्धम नाम पदवी स्वाहा करोमि यज्ञं सफलं प्रयामि नारायणं सफलं प्रयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं निजे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे संभाजीनगरच्या गणेश भक्तांना आज AIN न्यूजला सदिच्छा भेट देताना मी एवढं सांगू इच्छितो की या गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेश भक्तांना सर्वांना सद्बुद्धी दो, या करोनाचं संकट दूर पळव आणि हे करोनाचं संकट दूर पळण्यासाठी सर्व भक्तांना बळ देव गणपतीराया एवढी यावेळेस शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे येणाऱ्या संभाजीनगरची वाटचाल ही यशस्वी आणि या विकासामय व्हावी या हेतूनं खऱ्या अर्थानं गणेशाजवळ प्रार्थना करतो। गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज AIN न्यूजच्या आरतीचा सन्मान आम्हाला दिला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं
एनएनयूचे सुद्धा मी आभार मानतो व गंडाला विनंती करूया की कोरोनाचं संकट लवकर जावो आणि शहराची जे आपली दुर्दशा झालेली त्याची वाटचाल विकासाकडे होऊ दे अशी गणरायाच्या प्रार्थना करतो. लोकप्रिय चॅनलचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो. कारण सर्व नामांकित या ठिकाणी शहरातले माजी महापौर माजी सभापती या आरतीला आम्हाला सर्वांना त्यांनी बहुमान दिला त्याबद्दल मनापासून त्याचे धन्यवाद. आणि बापूनं आत्ता जसं सांगितलं शहराचा विकास अच्या दृष्टीनं गणरायाला आपण विनंती करूया. परंतु बापू माझं असं म्हणणं याच्यात की आपण गणरायाला तर विनंती केली परंतु मला वाटतं आपल्याला सगळ्याला मिळून महानगरपालिकेत पहिल्यांदा सत्ता आणावी लागेल. त्या दृष्टीनं आपल्याला पुढचं पाऊल या ठिकाणी उचलायचं आहे. आणि हे जे चॅनल आहे या चॅनलला आमच्या शुभेच्छा तर आहेच परंतु आम्ही आमची काही मदत या चॅनलला भविष्यात लागली तर निश्चितच आम्ही या चॅनलला मदत करूया. या ठिकाणी जो काही बोलून आमचा सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी संयोजकाचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज AIN न्यूजच्या वतीनं आम्हाला आरतीला बोलवलं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि निश्चित आपल्या या चॅनलला भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. AIN न्यूज चॅनलच्या या प्रसंगी गणरायाची आरती करताना आपले शहराचे माजी महापौर बापू घडामोडे थोरासाहेब आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं आमचा मान सन्मान केला. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की दीपक पेरराव आमदार दानवे विकास प्रभू त्यांनी 10 वर्ष या ठिकाणी PhD त्यांनी केली आहे आणि डिजिटल मोदी साहेबांनी सांगितलं की आपला भारत हा डिजिटल झाला पाहिजे. त्या माध्यमातून यांनी नुसते AI न्यूज चॅनल नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी या ठिकाणी दीपक पेरराव व त्यांची टीम यांनी पुढाकार घेतलेला आहे. धन्यवाद. या प्रसंगी AIN न्यूजच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार. यावेळी मुख्य संपादक संतोष आदमाने, मुख्य व्यवस्थापक अप्पासाहेब गोरे, दीपक परेराव, प्रीतम कुलकर्णी, अर्जुन पवार, राजेंद्र दांडगे, अनिल खरसाडे, प्रांजल तुपे, ऐश्वर्या पवार यांची उपस्थिती होती.